व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय जी की मी कधीच करत नाही. चॅनलला सबस्क्राईब करा किंवा ना करा काहीच फरक पडत नाही, पण हा व्हिडिओ पर्टिक्युलरली ज्या लोकांचं वय 25 पेक्षा कमी आहे त्या प्रत्येक मुलापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे याची जबाबदारी तुम्ही घ्या. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, प्रत्येक सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. एक सोपं साधं उदाहरण देणार आहे ज्यामुळे तुमचं सुद्धा आयुष्य बदलू शकतं. रिचमी नावाची कंपनी लॉन्च केली, या कंपनीच्या माध्यमातून अनेक लोक आमच्यासोबत जोडले गेले. हजारो लोकांना एकत्रित आणून त्यांना एक अर्निंग सोर्स बनवून देण्याचा, पार्ट टाईम त्यांना एक अर्निंग सोर्स बनवण्याचा आम्ही प्लॅन केला होता आणि त्याचप्रमाणे त्याचं मार्केटिंग झालं, ब्रँडिंग झालं, हजारो ॲप्लिकेशन आमच्याकडे आले. पण त्याच्यामधूनच एक व्यक्ती आमच्याकडे जॉईन झाला. त्या व्यक्तीने जेव्हा माझ्या टीमला कॉल केला तेव्हा त्याला सगळी माहिती देण्यात आली. तो जॉईनही झाला, पण जॉईन झाल्यानंतर वेगवेगळी माहिती तो आमच्याकडून मागू लागला, वेगवेगळे माझे सेमिनार बघू लागला, माझ्या टीमकडून काही माहिती घेऊ लागला. बरीच माहिती त्याने मिळवली आणि बिझनेस करायला सुरुवात केली. एवढं करून त्याचं पहिल्या महिन्याचं पे आऊट होतं 120 रुपये, फक्त 120 रुपये. पुन्हा त्याने मेहनत करायला सुरुवात केली, पुढच्या महिन्याचं त्याचं पे आऊट होतं 11,000 रुपये. दुसऱ्या महिन्यात त्याने कमवले 11,000 रुपये, पण तिसऱ्या महिन्यात पुन्हा त्याने वाढ करायला सुरुवात केली आणि तिसऱ्या महिन्याचं पे आऊट होतं 32,400 रुपये. हो, 32,400 रुपये फक्त 3 महिन्यात त्याचं पे आऊट होतं. पण मला त्याचं पे आऊट नाही सांगायचं, ॲक्च्युअल गोष्ट तर पुढे आहे. जेव्हा त्याने माझ्या टीमला कॉल केला आणि त्यांना विचारणा केली मला सरांशी बोलायचं आहे, त्याने माझ्याशी कॉल कनेक्ट करून दिला, मी त्याच्याशी बोलू लागलो. त्याने मला रिक्वेस्ट केली, सर मला तुम्हाला भेटायचं आहे, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे, एक मीटिंग आपण करूयात. 2 दिवसानंतर ती व्यक्ती माझ्या ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये आल्यानंतर माझ्या टीम मेंबरनी सांगितलं, सर तुम्हाला भेटण्यासाठी एक व्यक्ती आली आहे आणि जे टायमिंग सांगितलं आहे त्या टायमिंगला आली आहे, आपली ऑलरेडी मीटिंग शेड्युल्ड आहे. मी त्याला आत बोलवलं. जेव्हा ती व्यक्ती केबिनमध्ये आली तेव्हा बघता क्षणी माझे डोळे फिरले, कारण मला खूप आश्चर्यचकित वाटत होतं. त्या व्यक्तीचं वय म्हणजे एक मुलगा होता, शाळेला जाणारा मुलगा आपण म्हणू शकतो. पाठीवर सॅक होती, खूप कमी वय त्याचं होतं. त्याला बघता क्षणी मी म्हटलं, अरे यार, एवढ्या कमी वयाचा मुलगा जॉईन होतोय आणि पैसे कमवतोय. त्या क्षणी माझ्या डोक्यात विचार आला, याची घरची परिस्थिती थोडीशी डाऊन असेल, घरची परिस्थिती कमी असेल, ज्यामुळे त्याला आत्तापासूनच काम करावं लागतं, शिक्षण घेण्यासाठी, ग्रॅज्युएट होण्यासाठी पैशाची गरज असेल. तो आला, बसला, त्याने मला त्याचं नाव सांगितलं, विजय त्यांचं नाव होतं. विजयसोबत माझ्या गप्पा सुरू झाल्या. 5 ते 10 मिनिटांमध्ये मीटिंग आवरण्याचं मी ठरवलं होतं, कारण मला पुढे बरीच कामं होती. बोलता बोलता विषय वाढत गेला, माझीच क्युरियोसिटी वाढली की यार एवढा लहान मुलगा कशाप्रकारे काम करू शकतो, त्याने 3 महिन्यातच 30,000 बिझनेस कसा केला, 30,000 त्याचं पे आऊट कसं गेलं, याची मलाही उत्सुकता लागून राहिली होती. कारण एवढ्या कमी वयात तो काम करतो याचा अर्थ त्याला 100% पैशाची कमतरता असणार. मग मी त्याला विचारू लागलो, अशी कोणती मजबुरी आहे ज्याच्यामुळे तू आत्तापासूनच काम करतोयस, तुझी फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे. डायरेक्टली त्याला न विचारता मी पहिला त्याला प्रश्न केला की तुझी फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे. त्याच्यावर त्यानं पहिलं उत्तर दिलं की सर माझे वडील MSc झालेत, त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, ते MNC कंपनीमध्ये जॉब करतायत. तर त्याच्या वडिलांना 70 ते 80 हजार रुपये पेमेंट होतं, त्याची आईसुद्धा ग्रॅज्युएट होती आणि आईला जवळपास 40-50 हजार रुपये पेमेंट होतं. मी त्याला पुढचा प्रश्न विचारला, तुझं वय किती आहे. तो म्हणाला, सर माझं वय आत्ता 19 आहे, जस्ट मी 5 महिन्यापूर्वी 18 वर्ष पूर्ण केलीत. हे ऐकून मला अजून एक धक्का बसला, जस्ट आत्ता 18 वर्ष पूर्ण झालेला मुलगा आपल्याकडे बिझनेस करतोय, त्यासोबतच त्याचे आई वडील चांगले एज्युकेटेड आहेत, मोठ्या लेवलला सॅलरी घेत आहेत, तरीसुद्धा हा जॉब का करत असेल, आपल्यासोबत बिझनेस का करत असेल. हाच प्रश्न मी त्याला विचारला तेव्हा त्याचं उत्तर मला मिळालं की त्याच्या वडिलांनी त्याला एक गोष्ट सांगितली, विजय मी एवढं कमवेन की तू काहीही करू शकतोस, पण एवढंही नाही कमवणार की तुला काहीच करण्याची गरज पडू नये. हे वाक्य ऐकता क्षणी माझ्या पायाखालची जमीन हादरली. एवढ्या चांगल्या लेवलचे संस्कार आपला मराठी माणूस आपल्या मुलाला देतोय हे बघून खूप आश्चर्याचा धक्का मला बसला. विजयचे वडील असं त्याला शिकवतात, एवढे चांगले त्याला संस्कार देतात. आपण संस्कार देतो, वागायचं कसं, बोलायचं कसं, वडीलधाऱ्या माणसांचा आदर कसा करायचा, समाजात वावरायचं कसं, बोलणं कसं असायला हवं, कशा प्रकारे आपला स्वभाव असायला हवा, हे आपल्या संस्कारातून दिसतं. पण
हे झाले सामाजिक संस्कार. आर्थिक संस्कारांचं काय? आर्थिक संस्कार आपल्याकडे केले जात नाहीत. मोठ्या बापाचा मुलगा आहे, बाप कमवतोय ना, तर त्याच्या जीवावर बसून खा. अजून तुझं वय झालेलं नाही, बाळ तू एवढ्या लवकर का काम करतोयस हे आई वडीलच प्रश्न विचारतात. तुला आत्ता कमवायची काय गरज? जर एखाद्या मुलाने सांगितलं की मी हे काम करू इच्छितो, मला यातून चार पैसे मिळतील, मी स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे, तर पहिला त्याचे आई वडील म्हणतील, समाजातील लोक म्हणतील, बापाचा पैसा आहे ना, एवढ्या लवकर काम करायची काय गरज. आणि याचमुळे आपली जी तरुण मंडळी आहेत ते मागे पडत आहे. विजय म्हणाला की सर मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे, मला आई वडिलांच्या पैशावर नाही जगायचं. नो डाऊट खूप जास्त पैसे माझ्या आई वडिलांनी कमवलेत, खूप चांगली प्रॉपर्टी आहे, खूप चांगली संपत्ती आहे. मी अप्पर मिडल क्लास घरामध्ये राहतो, एक चांगला बंगला आहे, कार आहे, सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या सुखसोयी आहेत. पण जेव्हापासून मी काही लोकांचे व्हिडिओज बघितले, तुमचे असतील, इतर काही लोकांचे असतील, जे चांगले चांगले कॉन्टेंट यूट्यूबवर टाकतात, त्या व्हिडिओज पाहून मला स्वतःला वाटायला लागलं की स्वतःच्या पायावर उभं राहावं, काहीतरी करावं, आपणही कमवू शकतो. नो डाऊट मला अभ्यास करायचा आहे, ग्रॅज्युएशन करायचं आहे, चांगलं शिक्षण मिळवायचं आहे, पण शाळेमध्ये लिहायला वाचायला शिकवलं जातं. पण जर आयुष्याच्या शिक्षणात जर पहिला नंबर कमवायचा असेल तर आर्थिकदृष्ट्या किंवा आर्थिक संस्कार असणं खूप गरजेचं आहे. आणि हे त्याचे विचार ऐकून खरंच खूप मन भरून आलं होतं. 10 मिनिटाचा प्लॅन केलेली मीटिंग 3 तास खाऊन गेली, पण मला समजतच नव्हतं कधी ही मीटिंग संपली, कधीच संपू नये असं मला वाटत होतं. एवढी ऊर्जा मला त्या 19 वर्षीय विजयकडून मिळत होती, कारण खूप चांगल्या गोष्टी त्याच्याकडून शिकण्यासारख्या मला पाहायला मिळत होत्या. त्यावरूनच मला एक माझी गोष्ट आठवली. माझ्या आजीने मला एक प्रश्न विचारला की बाळ तुला शिळं खायला आवडेल की ताजं खायला आवडेल. नेहमी लोक उत्तर देतील की मला शिळं आवडेल किंवा ताजं आवडेल. ऑब्व्हियसली आहे, प्रत्येकजण म्हणेल मला ताजं खायला आवडेल, पण ॲक्च्युली त्यावेळी मला शिळा भात जो आपण फोडणी घालून खातो ना तो आवडायचा, कारण तोच आमच्यासाठी त्या काळी शेजवान राईस होता. कारण परिस्थिती नव्हती, जे आहे तेच माझ्यासाठी बेस्ट होतं. म्हणून मी उत्तर दिलं आजी मला शिळं आवडेल, पण आजीने त्यावर उत्तर दिलं शिळं म्हणजेच बापाचा पैसा आणि ताजं म्हणजेच स्वतः केलेली कमाई. स्वतः केलेली कमाई म्हणजेच ताजं अन्न असतं आणि तेच आपल्याला खायचं आहे. जेव्हा आजीला काही मुलं बघायला येत होती, लग्नाची वेळ होती, तेव्हा आजीचे वडील त्या मुलांना विचारायचे किंवा आजीची आई त्या मुलांना विचारायची तुला ताजं खायला आवडेल की शिळं खायला आवडेल, हीच परीक्षा त्यांची असायची. जेव्हा हे संस्कार तुमच्यावर होतात ना त्यालाच म्हटलं जातं आर्थिक संस्कार. नॉर्मल संस्कार हे आपल्याला माहितीच आहेत, जे समाजात राहायचं कसं, वावरायचं कसं हे प्रत्येकजण देतात, पण एक ही छोटीशी गोष्ट तुमचं जीवन बदलू शकते. आणि त्याच गोष्टीने माझंही जीवन बदललं, त्याच गोष्टीने विजयचंही जीवन बदललं. नो डाऊट माझ्या आजीला वॉरन बफे माहिती नव्हते, पण विजयच्या आई वडिलांना वॉरन बफे माहिती आहेत, कारण ते शिकलेले आहेत, खूप चांगलं जीवन ते जगत आहेत, त्यांना नॉलेज आहे. पण आत्ता विजय त्यांचे फंड्स मॅनेज करतोय, कुठे इन्व्हेस्ट करायचं, किती त्यांचा इन्कम आहे, सेव्हिंग किती असायला पाहिजे, कुठला रुपया कुठे इन्व्हेस्टेड असायला हवा, या प्रत्येक पैशाचा हिशोब विजय ठेवतो आणि खूप चांगले रिटर्नसुद्धा त्यांच्या घरच्यांना तो मिळवून देतोय, याचा मलाही अभिमान वाटतो. तुम्ही सुद्धा तसंच करायला हवं. जे काही तुमचं ध्येय असेल, तुमचं स्वप्न असेल, त्याच्या दृष्टीने पहिलं पाऊल उचला. आणि हे हेच पहिलं पाऊल खूप महत्त्वाचं असतं. आणि जर तुम्ही हे पहिलं पाऊल उचललं नाही तर 101% आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. कारण यशस्वी व्हायचं असेल तर इमिडिएट ॲक्शन घ्यावी लागते. जोपर्यंत तुम्ही ॲक्शन घेणार नाही, जोपर्यंत स्वप्न बघणार नाही, तोपर्यंत तुम्हाला काहीही मिळू शकत नाही. आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुमचं स्वप्न असेल त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला कधीच मिळत नाही. भलेही कमी मिळेल पण जास्त कधीही मिळत नाही. त्यामुळे स्वप्न बघताना मोठं बघा, मी काय करू शकणार, माझ्याकडे तर पैसेच नाहीत, मी गरीब आहे, मी गरीब बापाचा आहे, मी गरीब घरातला आहे, हे रडगाणं सांगून काहीच होणार नाही. जर तुम्हाला खरंच काहीतरी करून दाखवायचं असेल ना तर पहिला मनामध्ये प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे, त्या इच्छाशक्तीवर काम करायला पाहिजे, ॲक्शन घ्यायला पाहिजे, तरच त्याचे तुम्हाला रिझल्ट दिसतात. प्रॉब्लेम तर सगळ्यांच्या जीवनात आहेत. टाटा, अंबानी, बिर्ला प्रत्येकाला पावला पावलावर संकट येतात. एक आणि एक पाऊल वाट त्यांची काट्याने भरलेली असते. आपल्याला दिसतं ते खूप श्रीमंत आहेत, खूप मोठे आहेत, त्यांच्याकडे सत्ता आहे, पॉवर आहे,
पण त्या प्रत्येक सत्तेमागे, त्या प्रत्येक गोष्टीमागे, प्रत्येक पैशामागे त्यांचं किती कष्ट आहे हे आपल्याला नाही दिसत. नो डाऊट कोणाचं स्पीड जास्त असेल, कोणाचं कमी असेल, कोणाला यश हे लवकर मिळतं, कोणाला यश हे थोडं स्लो मिळतं, पण यश हे मिळणार. मिळालेली अपॉर्च्युनिटी सोडू नका. मल्टिपल अर्निंग सोर्सेसवर फोकस करा. आज जे काम करताय ना ते काम तर कराच, पण त्यासोबतच अजून मला काय करता येईल, मी कमवलेला पैसा माझ्यासाठी कसा काम करेल. पैसा कमावणं मित्रांनो जेवढं अवघड आहे ना त्याच्यापेक्षा जास्त तो इन्व्हेस्ट करणं आहे. पण त्याला इझी बनवण्यासाठी आम्ही रिचमी घेऊन आलो आहे. पण मिळवलेला पैशाने सुद्धा तुमच्यासाठी काम करायला हवं. जर तो पैसा तुमच्यासाठी काम करत नसेल तर तुम्ही त्याच्यासाठी काम करून काहीच उपयोग नाही, कारण दिवसेंदिवस त्याची व्हॅल्यू कमी होत जाते. म्हणून योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, अनेक मार्ग शोधा, वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमवण्याचे प्रयत्न करा. जर तुम्हाला गुंतवणूक करायची नसेल, पैसा नसेल, अडचणी असेल, गरीब घरातील असाल, तर घाबरण्याची गरज नाही. रीच मी जॉईन करू शकता, माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. काहीही गुंतवणूक न करता एक खूप मोठा बिझनेस कसा उभा करायचा, कशाप्रकारे चांगलं अर्निंग सोर्स तुम्ही बनवू शकता, तेही रिचमीच्या माध्यमातून, हे सगळं तुम्हाला माझी टीम सांगेल. दिलेल्या नंबरवर कॉल करा. मी आहे, माझी टीम आहे, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.